जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो मी ऋषी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज घेऊन आलो आहे मुंबई युनिव्हर्सिटीने टी के टी एक्झामच्या नॉन फायनल इयर बॅकलॉगच्या ऑफिशियल सर्क्युलर जारी केलेला आहे तर मित्रांनो मुंबई युनिव्हर्सिटीने ऑफिशियल सर्क्युलर रिलीज केलेला आहे जे आय एम पी गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहेत तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे एटी की टी एक्झाम कोरोनामुळे झालेला नाही आहेत तर त्याची एक्झाम एकशे वीस दिवसामध्ये कंपल्सरी घेणं गरजेचं होतं तर आता मुंबई यु युनिव्हर्सिटीने सगळ्या कॉलेजेसला सांगितलेलं आहे की तीस नोव्हेंबरच्या अगोदर एक्झाम संपवायची आहे तर तीस नोव्हेंबरच्या अगोदर ए टी कि टीचे एक्झाम ह्या तुम्ही सर्वांनी द्यायच्या आहेत ज्यांचे ज्यांचे ए टी कि टीचे पेपर आहेत त्यांनी द्यायचे आहेत तर इथे इम्पॉर्टंट प्रश्न असे आहेत की तुम्हाला माहिती आहे की ए टी की टी एक्झाम इन्स्टिट्यूट लेवलला होणार आहेत म्हणजेच कॉलेजचे प्रोफेसर जे काही टीचर ही आहेत ते पेपर सेट करणार आहेत आणि तीस नोव्हेंबरच्या अगोदर एक्झाम संपवावी लागेल तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की लॉकडाऊन चालू व्हायच्या अगोदर जसं की मार्चमध्ये तुमचा ए टी की टीचा पेपर कॉलेजने घेतला होता तर तो रिपीट नाही होणार म्हणजे तुम्हाला तो पेपर द्यायची गरज नाही आहे यामध्ये अजून एक तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबई युनिव्हर्सिटीने एग्जाम, की टी एक्झाम एक्झामचा पॅटर्न काय आहे आणि आम्हाला आम्हाला पण एम सी क्यू क्वेशन मिळतील का ओपन बुक एक्झाम होणार का असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो सर्क्युलरमध्ये असं काही मेन्शन केलेलं नाही आहे तर मुंबई युनिव्हर्सिटीने मुंबई युनिव्हर्सिटी पण असं म्हणू शकते की इन्स्टिट्यूटला की एम सी क्यू टाईप परीक्षा घ्या तर एम सी क्यू टाईप घ्यायचे चान्सेस नव्याण्णव टक्के आहेत तर ही माहिती तुम्हाला समजली असेल तरच याच्याविषयी नवीन माहिती असेल तर कळेल आणि मी तुमच्यापर्यंत ही माहिती ह्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोचवेल तर ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा आणि तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा कारण एक्झाम अपडेट रिझल्ट टाइम टेबल पेपर पोस्टपॉन कॉलेज ॲडमिशनचे अपडेट क्विक असते तर हे अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये